निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील महिलांनी शबरी घरकुलासाठी गाठले पंचायत समिती कार्यालय. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून घरकुल मिळत नसल्याचा केला आरोप. राज्यात सर्वत्र सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे, परंतु नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींची हेडसाळ थांबता थांबत नसल्याने येथील आदिवासींची दयनीय अवस्था बघायला मिळत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा गावातील महिला चक शहादा पंचायत समिती गाठक शबरी घरकुल. पंतप्रधान घरकुल योजना आम्हाला गेल्या 10 ते 15 वर्षात मिळाली नसल्याने येथील महिलांनी थेट पंचायत समिती गाठत आपले गाऱ्हाणे गट विकास अधिकाऱ्यांसमोर मांडले. यामुळे पंचायत समिती मोठ्या संख्येने महिला जमल्याने ग्रामसेवकाची एकच तारांबळ उडाली होती. सविस्तर वृत्त असे की आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी प्रत्येक गावातील शबरी आवास घरकुल योजनेच्या पात्र असलेले सर्व लाभार्थींना लाभ देण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने प्रकाशा गावातील आदिवासी महिला रिक्षा करून शहादा पंचायत समितीला आले असता गावात 30 ते 40 वर्षांपासून वास्तव्य करत असून आम्हाला अजून कोणत्याही योजनेअंतर्गत घरकुल मिळाले नसून आमचे शबरी आवास योजनेचा अर्ज भरावा असा आग्रह धरला. महिला जर का गेल्या 30 ते 40 वर्षापासून गावात राहत असतील तर अजूनपर्यंत गावातील सरपंच, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष का केले असा प्रश्न यावरून उपस्थित होत आहे की या लाभार्थ्यांना जाणून बुजून डावलण्यात आले किंवा कसे किंवा या लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले का. असे असताना या लाभार्थ्यांना खरंच घरकुल नसतील तर त्यांना लाभ मिळावा अशी माफक अपेक्षा या महिला करीत आहेत. गावातील प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजना लाभ मिळावा म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक याची नियुक्ती करण्यात आलेली असते, परंतु याच महिलांना गेल्या 30 ते 40 वर्षापासून शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसेल तर या ग्रामसेवकाने 30 ते 40 वर्षापासून केले तरी काय असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. निर्मला परकाचा घर कोणी करता येईल दादा? 15 वर्ष होय जायला, नाव कमी घ्या, 15 वर्ष होय घ्या. पोऱ्या नाव कमी टाकू ना, तर पोऱ्या नाव कमी नाही ना, मी फिर मग नाव टाकू ना आहे, फिर मग नाव भेटी तर भेटी वारू काय ना भेटील मी आता. जाऊ तर मी गावी जोडत आहे.